The strategy that we have discussed in the first chapter. Hello, Prachi, what is mean by divide and conquer strategy? Ankita, Nisha, Shraddha. हॅलो, अरे नाही येत नाही म्हणा ना. नो मॅडम. हॅलो, आवाज येतोय का क्लिअरली? वर्षा, हॅलो. येस मिस. अरे मग पटकन रिप्लाय द्यायला येत नाही का तुम्हाला? आपल्याला मग डायनॅमिक प्रोग्रामिंग घेणार कसं? तर डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी माहित नसेल तर पुढे कसं जाणार? काय आहे डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी? सपोज यू हॅव गिव्हन अ बिग प्रॉब्लेम, देन यू हॅव टू डिवाइड द प्रॉब्लेम इन टू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स. देन वी हॅव टू फाइंड आउट द सोल्युशन फॉर इच स्मॉलर सब प्रॉब्लेम, अँड देन यू गॅदर ऑल द सब प्रॉब्लेम्स सोल्युशन्स टू फाइंड आउट द फायनल ऑप्टिमल सोल्युशन ऑर फायनल सोल्युशन टू दॅट प्रॉब्लेम. बरोबर, हीच आहे का डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी? याच्यामध्ये आपण एक प्रॉब्लेम आहे तो सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करतो आणि प्रत्येक सब प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आणि ते मर्ज करायचं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ते मर्ज करता त्यावेळेला तुम्हाला फायनल सोल्युशन मिळतं. आणि याचं एक्झाम्पल कुठलं आहे तर आपण मर्ज सॉर्ट बघितलेलं आहे. बरोबर, मर्ज सॉर्ट मध्ये आपण काय करतो तर डिफरंट स्मॉलर सब प्रॉब्लेम्स मध्ये म्हणजेच ॲरेज मध्ये तुम्ही तो डिवाइड करता. पूर्ण ॲरे तुम्ही काय करता, स्मॉलर सबसेक्शन मध्ये डिवाइड करता आणि काय करता, नंबर्स एक्सचेंज करता आणि मग फायनली तुम्हाला काय मिळतं तर सॉर्टेड ॲरे मिळतो. बरोबर, दिस इज द मर्ज सॉर्ट किंवा दिस इज बेस्ड ऑन द डिवाइड अँड कॉन्कर स्ट्रॅटेजी. नाऊ वी हॅव टू डिस्कस अबाउट द डायनॅमिक प्रोग्रॅमिंग. मग डायनॅमिक प्रोग्रॅमिंगची स्ट्रॅटेजी काय आहे? डायनॅमिक प्रोग्रॅमिंग कोणतं टेक्निक आहे? इट इज द सेम टेक्निक. इट ऑल्सो डिवाइड द प्रॉब्लेम इन टू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स, बट the different thing is it saves the result. ज्यावेळेला मी एखादा प्रॉब्लेम सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करणार आहे आणि तो सब प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तेव्हा त्या स्मॉलर सब प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण सेव्ह करायचं आहे. वी हॅव टू सेव्ह द रिझल्ट ऑफ दॅट स्मॉलर सब प्रॉब्लेम अँड यूज इन फ्युचर. हे डायनॅमिक प्रोग्रॅमिंग आहे, सो दॅट वी कॅनॉट रिकम्प्युट द रिझल्ट अगेन. All of you getting the point of dynamic programming? What is the difference between dynamic programming and divide and conquer strategy? It is a 4 marks question. Hello, all of you getting the concept of dynamic programming? Okay, no. In dynamic programming the sub problems are optimized to optimize the overall solution and this is known as optimal substructure property. बघा काय म्हणायचं आहे, ज्यावेळेला मी सब प्रॉब्लेम्स जे आहेत ते ऑप्टिमाइज करणार आहे आणि एक ऑप्टिमाइज सोल्युशन फाइंड आउट करणार आहे त्यावेळेला आपण काय म्हणणार आहे ती कुठली प्रॉपर्टी आहे, तर ऑप्टिमल सबस्ट्रक्चर प्रॉपर्टी. एक मार्काचा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो, एक्सप्लेन द ऑप्टिमल सबस्ट्रक्चर प्रॉपर्टी. किंवा एखादा एमसीक्यू, जर तुमची ईएससी एमसीक्यू बेस्ड झाली तर असे छोटे छोटे एमसीक्यूज येऊ शकतात. ठीक आहे, मग सब प्रॉब्लेम्स कोणते आहेत किंवा सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड कसा करायचा एखादा प्रॉब्लेम मोठा, तर तो आपल्याला आला पाहिजे. हाऊ टू डिवाइड अ बिग प्रॉब्लेम इन टू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स, देन वी हॅव टू फाइंड आउट द सोल्युशन फॉर दॅट सब प्रॉब्लेम्स अँड वी हॅव टू मर्ज द सोल्युशन. ठीक आहे, बट बिफोर दॅट वी हॅव टू सेव्ह द रिझल्ट फॉर फ्युचर यूज. ओके, मग मेन यूज काय आहे? मेन यूज ऑफ डायनॅमिक प्रोग्रॅमिंग इज टू सॉल्व द ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स कोणते आहेत? वेअर वी कॅन फाइंड आउट द मिनिमम ऑर मॅक्झिमम सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. दीज प्रॉब्लेम्स आर कन्सिडर्ड एज द ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. कळतंय का? डायनॅमिक प्रोग्रॅमिंग कशासाठी यूज केलं जातं? इट्स अगेन अ क्वेश्चन. डायनॅमिक प्रोग्रॅमिंग इज यूज टू सॉल्व द ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स. मग ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम्स कोणते आहेत? Optimization problems mean that when we are trying to find out the minimum or maximum solution of a problem.
Dynamic programming guarantees to find out the optimal solution of a problem if the solution exists. म्हणजे हे पण एक आहे की ज्यामध्ये तुम्हाला 100% तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. डायनॅमिक प्रोग्रॅमिंग जे आहे किंवा तो जो अप्रोच आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत, टॉप डाऊन आणि बॉटम अप अप्रोच. दोन्ही प्रकारे तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे, त्याचे एक एक्झाम्पल बघूयात आपण. मी स्क्रीन शेअर करते. बेसिक कन्सेप्ट समजली का सगळ्यांना? बेसिक कन्सेप्ट समजली? स्क्रीन शेअर झाली आहे का? स्क्रीन शेअर झाली आहे? All of you able to share the screen? All of you able to share this, able to see the screen? ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा. Consider the example of Fibonacci series. Fibonacci series कशी कॅल्क्युलेट करतात कोणी सांगेल का? हॅलो, मला फिबोनाची सेरीजचं कॅल्क्युलेशन कसं करतात जरा सांगा. हॅलो, कॅल्क्युलेट करा एक फिबोनाची सेरीजचा प्रोग्राम लिहा पटकन. हाऊ टू सॉल्व द फिबोनाची सेरीज किंवा फिबोनाची सेरीज तरी सांगा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवली तरी चालेल. ओके, वर्षा जाधव, एक्सप्लेन फिबोनाची सेरीज. ओके, ईच नंबर इज सम ऑफ प्रिसीडिंग टू नंबर्स. Okay, write down the Fibonacci series in your notebook. Write down the Fibonacci series. Shrutik, Aniket, tell me the Fibonacci series. कुठून चालू होते फिबोनाची सेरीज? अनिकेत, एक्सप्लेन.
हॅलो, आता येतोय का आवाज? ऐकू, नेटचा थोडा इश्यू झाला होता, आता ऐकू येतोय आवाज प्राची? येस मॅम. ओके, येस. नाउ कन्सिडर द फिबोनाची सेरीज 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, so up to 144 अशी एक सेरीज दिलेली आहे. ठीक आहे, मग आता आपण कॅल्क्युलेट कसा करतो फिबोनाची सेरीज? तर आपण फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म करतो अँड रिझल्ट विल बी थर्ड टर्म. 0 + 1, 1, 1 + 1, 2, so up to 144 पर्यंत. तर हा जो पॅटर्न आहे तो बघायचा आहे आपल्याला. वी यूज दिस फॉर्म्युला एफ एन इक्वल्स टू एफ एन मायनस 1 + FN - 2. ऑल ऑफ यू गेटिंग द पॉइंट्स हाऊ टू सॉल्व द फिबोनाची सेरीज? Fn equals to Fn minus 1 plus Fn minus 2 with the base values of f of 0 and f of 1 equals to 0 and 1, right? मग आपण हे कसं सॉल्व्ह करतोय बघा. f of 2 मी कशी कॅल्क्युलेट करते? f of 0 plus f of 1, that will give the result of f of 2, बरोबर. मग जर मला f of 20 काढायची असेल टर्म, तर मी कशी कॅल्क्युलेट करू शकते? दिसते ना तुम्हाला स्क्रीन? सांगायच प्राची, स्क्रीन दिसत नाहीये. श्रोती, हे दिसतंय सगळ्यांना? ऑल ऑफ यू एबल टू सी दिस फिबोनाची सेरीज? प्लीज रिप्लाय, बी रिस्पॉन्सिव्ह. ठीक आहे, हिअर वी सम एफ ऑफ एन मायनस 1 प्लस एफ ऑफ एन मायनस 2 टू गेट द टर्म एफ ऑफ एन, अँड वी स्टार्ट विथ द 0 अँड 1 ॲज द फर्स्ट टू टर्म्स अँड कॅल्क्युलेट द सेरीज. सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट एफ ऑफ 20. How we calculate? F of 20 is the sum of F of 19 and F of 18. मग F of 19 कसं कॅल्क्युलेट होतं? तर F of 18 plus 17, बरोबर. याच्या आधीच्या दोन टर्म्सची बेरीज म्हणजे थर्ड टर्म आहे. ऑल ऑफ यू गेटिंग? प्राची, निशा, अनिकेत, ओके, थँक्यू. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करतो, ह्या प्रत्येक टर्म, आता ही एफ ऑफ 19 आहे, ही कोणामुळे झाली? एफ ऑफ 18 प्लस 17. एफ ऑफ 18 कशी कॅल्क्युलेट झाली? 17 + 16. ज्यावेळेला मी ह्या पूर्ण ग्राफ चेक करते, त्यामध्ये मला असं लक्षात येणार आहे की एफ ऑफ 18 इज कॅल्क्युलेटेड 2 times, राईट. सी हिअर, यू कॅल्क्युलेट एफ ऑफ 17 प्लस एफ ऑफ 16, इट गिव्ज यू एफ ऑफ 18. Now in the right sub tree also you calculate f of 17 separate, f of 16 separate, and again calculate the f of 18. Means you are repetitively calculating the values of the terms, and with the help of dynamic programming you can reduce the same thing. Means f of 18 jar mi ekda calculate kela tar to result mala save karun future sathi vaparta ala pahije. आता इथे एफ ऑफ 16 पण मी कितीतरी वेळा कॅल्क्युलेट केला असणार आहे, एफ ऑफ 15 कॅल्क्युलेट होणार आहे, एफ ऑफ 14 कॅल्क्युलेट होणार आहे, राईट. मग रिपिटेटिव्हली जर तुमचा टर्म्स कॅल्क्युलेट होत असतील, तर आपण ते काय करणार आहे, त्या टर्म्स मी फ्युचरसाठी यूज करणार आहे, किंवा मला तो रिझल्ट ॲरेमध्ये स्टोअर करता आला पाहिजे आणि तो मला फ्युचरसाठी वापरायचा आहे. म्हणजे कोणतीही टर्म एकदाच मला कॅल्क्युलेट करायची आहे. समजलं फिबोनाची सेरीजचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे. आपण एक प्रॉब्लेम आहे जो डायनॅमिक प्रोग्रॅमिंगनं सॉल्व्ह केला जातो. ओके, नेक्स्ट पॉइंट इज हाऊ डज द डायनॅमिक प्रोग्रॅमिंग अप्रोच वर्क? माझ्यामध्ये त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत. विच स्टेप्स आर देअर? इट ब्रेक्स डाऊन द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम इन टू सिम्पल sub problems, then you have to find out the optimal solution to these sub problems, then it stores the results of sub problems. And the concept of memorization,
The process of storing the results of sub-problems is known as memorization. It's again a one-mark question or MCQ question. Okay, remember the thing. Next, you have to reuse the same sub-problem that is calculated more than once. You can reuse the output or result of smaller sub-problems in the future calculations. Next, last, finally, you have to calculate the result of the complex problem. Means, जो काही first problem तुम्हाला दिला असेल तो problem चं solution तुम्हाला find out करायचं आहे. याच्यासाठी स्मॉलर सब प्रॉब्लेम्स मध्ये जेव्हा मी एखादा प्रॉब्लेम डिवाइड करते तो प्रत्येक वेळी स्मॉलर सब प्रॉब्लेम सॉल्व करायचा का नाही, तो एकदा सॉल्व करायचा. रिपीटेटिवली जर तुमचं कॅल्क्युलेशन येत असेल तर तो एकदा सॉल्व करून तो सेव्ह करायचा आहे आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्ही तो यूज करू शकता. समजला? इथपर्यंत कन्सेप्ट समजली डायनॅमिक प्रोग्रामिंगची? अरे कुठे गेले सगळे? अटेंडन्स का तुमची एवढी कमी आहे? हॅलो श्रोतिक, समजलं का इथपर्यंत? हॅलो, अंकिता आवाज येतोय का? ठीक आहे. आता डायनॅमिक प्रोग्रामिंगचे जे अप्रोचेस आहेत ते बघायचे आहेत. व्हॉट आर द अप्रोचेस ऑफ डायनॅमिक प्रोग्रामिंग? दोन अप्रोच आहेत, टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच. दोन्ही प्रॉब्लेम, दोन्ही अप्रोच चा यूज करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. Now the top down approach follows the memorization technique while the bottom up approach follows the tabulation method. हे पण तुम्हाला MCQ ला विचारले जाऊ शकतात. Top down approach follows the memorization technique while the bottom up approach follows the tabulation method. Memorization is the equal to sum of recursion and catching. Recursion means you have to call the functions. Calling function to itself is called as the recursion process. आणि कॅचिंग मीन्स यू हॅव टू स्टोअर द इंटरमिजिएट रिझल्ट. ठीक आहे. आता टॉप डाऊन अप्रोच जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं, एक्सप्लेन द अप्रोचेस ऑफ डायनॅमिक प्रोग्रामिंग 5 मार्क्स क्वेश्चन, और एक्सप्लेन डायनॅमिक प्रोग्रामिंग 10 मार्क्स क्वेश्चन. त्यामध्ये त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याचं एखादं एक्झाम्पल आणि त्याचे अप्रोचेस, द अप्रोचेसचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, ऑल विल बी कॅरिंग द 10 मार्क्स. ओके. आता दोन जे अप्रोच बघणार आहोत, टॉप डाऊन अप्रोच. आता टॉप डाऊन अप्रोच काय फॉलो करतो तर मेमरायझेशन टेक्निक. मेमरायझेशन टेक्निक काय आहे? इट्स सेम एज द यू हॅव टू डू रिकर्जन अँड कॅचिंग. रिकर्जन मीन्स यू हॅव टू कॅल्क्युलेट द फंक्शन्स, यू हॅव टू कॉल द फंक्शन्स रिपीटेटिवली अँड गेट द रिझल्ट, अँड इंटरमिजिएट रिझल्ट विल बी स्टोअर्ड इन द ॲरे. बरोबर. रिकर्सिव्हली ज्या वेळेला मी एखादा फंक्शन कॉल करते त्यावेळेला त्याचा रिझल्ट मला स्टोअर करता येतो. बरोबर ना? रिकर्सिव्हली आपण जेव्हा एखाद्या फंक्शनला कॉल करतो त्यावेळेला त्याला इंटरमिजिएट रिझल्ट मला स्टोअर करता येतो. तो जो स्टोअर आपल्याला ॲरे मध्ये करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस बघा टॉप डाऊन अप्रोच. इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट. इट सॉल्व्ह द सब प्रॉब्लेम्स ओनली व्हेन इट इज रिक्वायर्ड. ठीक आहे. अँड इट इज इझी टू डीबग. डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत बघा. इट युजेस द रिकर्जन टेक्निक दॅट ऑक्युपाईज मोर मेमरी. बरोबर. रिकर्जन साठी मेमरी जास्त लागते, स्टॅक वरती तुम्हाला मेमरी जास्त लागणार आहे. सो इट्स अ मेजर डिसएडव्हान्टेज दॅट यू आर युझिंग द रिकर्जन कन्सेप्ट. नेक्स्ट काय आहे तर बॉटम अप अप्रोच. मग बॉटम अप अप्रोच काय आहे? बॉटम अप अप्रोच इज ऑल्सो
one of the techniques which can be used to implement the dynamic programming. The bottom up approach kya hai? It's used to implement the dynamic programming. It uses the tabulation technique to implement the dynamic programming approach. The tabulation method jya hai, ti use karun tumhi kya karna hai? Bottom up approach. It solves the same kind of problems, but it removes the recursion. Hello, samajhte sagyanna? Shruti, Ankita, awaaz yetoy clearly? Nisha? Yes, ma'am. Hello? Okay, samajhte? Samajhte dynamic programming concept? The next is the bottom up approach. Bottom up approach is used to avoid the recursion and saving the memory space. Bottom up, you have to start from beginning and the recursive algorithms kasha astat badanche behavior start from end and works backward. Me tumhala continuously tumhi call karat jata function la. Theek hai. In the bottom up approach we start from base case and find the answer to the end. Okay, as we know, the best cases in the Fibonacci series are 0 and 1. So we start from 0 and 1. And the key points we solve all the smaller sub-problems that will be needed to solve the large sub-problems. Then move to the larger problems using the smaller sub-problems. Okay? And in dynamic programming, we have to solve all the smaller sub-problems. Then we have to solve the larger sub-problems. Okay? My smaller sub-problems, my solution find out. Same strategy use for me. Larger sub-problems solve. We can use loop to iterate over the sub-problems. Multiple sub-problems, me ekhada list the store. Me store. Next, the bottom-up approach is also known as the tabulation or table filling method. Okay, a dynamic representation. We are calculating the Fibonacci series with the help of dynamic programming and we are following the bottom-up approach. Suppose we have considered the two fixed elements or two base elements in the array, that is 0 and 1. A of 0 will be 0 and A of 1 will be 1. Okay. Now, according to the formula, our third term A of 2 will be calculated as A of 0 plus A of 1, right? And we store the array in the we store the result into array. Okay, the value of A of 3 will be calculated by adding A of 1 plus A of 2 and it becomes the 2 as shown in the following. Ki diagram this is again na apan kasa calculate karat allo hai. Hello Prachi, kuthe geli hoti? Ma'am, the light gelele, so network gelele. बर बाकी सगळ्यांना पण सांगा ना ज्या मैत्रिणी कोणच नाहीये आज जॉईन झालेल्या काय प्रॉब्लेम आहे आता ऑनलाइन तर जॉईन होऊ शकता ना तुम्ही आता काही बसचा वगैरे प्रॉब्लेम नाहीये है ना ठीक आहे Hello. Hey, Lakshate, they are second jam. Kevin bottom up approach mane 0 plus 1, 1 kill, 1 plus 1, 2 kill. Okay. आता फिबोनाची सेरीज जी आहे ती बघा आता हे फंक्शन जर मी कंसीडर केलं काय आहे बघा यामध्ये मी एक ऍरे डिफाइन केलेला आहे आणि पहिल्या दोन व्हॅल्यूज जे आहेत ऍरेच्या a of 0 आणि a of 1 हे मी डिफाइन केलेत आणि फॉर लूप मध्ये आपण काय करतो तर
ए ऑफ आय मध्ये त्या व्हॅल्यू स्टोअर करतोय, म्हणजे अरे मध्ये मी इंटरमिजिएट व्हॅल्यू स्टोअर करत आहे. ऑल ऑफ यू गेटिंग द पॉइंट्स? आणि मग आपण फायनल अरे ची जी लास्टला जी सम आहे ना, ए ऑफ एन जो एलिमेंट असणार आहे तो मी रिटर्न करते. हे समजलं का तुम्हाला? हे सुडो कोड समजला का? काय केलेलं आहे? ए ऑफ झिरो, ए ऑफ वन हे दोन एलिमेंट मी पहिल्यांदा अरे मध्ये स्टोअर केले, नंतर मी अरे मध्ये एक एक एलिमेंट ऍड करत गेले, म्हणजे त्या अरे मध्ये मी इंटरमिजिएट रिझल्ट स्टोअर केलेला आहे. जो मी युज कधी करणार आहे? जेव्हा मला फ्युचर मध्ये गरज असेल त्यावेळेला मी तो युज करणार आहे. बरोबर, ठीक आहे. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन समजून घ्यायचं आहे सगळ्यांनी. हे बघा, हे झिरो वन आहे, नंतर झिरो वन सम मी काय केलेला आहे, या दोन्हीची सम करून थर्ड टर्म मिळाली. पहिल्या ह्या दोन टर्म्सची मिळून ही टर्म मिळालेली आहे चौथी. सिमिलर केस मध्ये मी हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. समजलं? ठीक आहे. आता हा बघा, हा डिफरन्स आहे बघा डिवाइड अँड कॉन्कर आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये. ठीक आहे, इट डील्स थ्री स्टेप्स ऍट ईच लेवल ऑफ रिकर्जन. बरोबर, डिवाइड कॉन्कर आणि कंबाईन. नेक्स्ट, डायनॅमिक प्रोग्रामिंग, इट इन्वॉल्व्स द सिक्वेन्स ऑफ फोर स्टेप्स. बरोबर, डायनॅमिक प्रोग्रामिंग आणि डिवाइड अँड कॉन्कर. येते का लक्षात तो डिफरन्स तुम्हाला? डिवाइड द प्रॉब्लेम टू स्मॉलर सब प्रॉब्लेम, देन वी हॅव टू सॉल्व स्मॉलर सब प्रॉब्लेम अँड कंबाईन द सोल्युशन इज द डिवाइड अँड कॉन्कर. मग डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये काय आहे? कॅरेक्टराइज द स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिमल सोल्युशन, रिकर्सिव्हली डिफाइन द व्हॅल्यू ऑफ ऑप्टिमल सोल्युशन. यू हॅव टू फाइंड आउट द ऑप्टिमल सोल्युशन विथ द हेल्प ऑफ रिकर्जन ऑर टॅब्युलेशन मेथड. हा, यामध्ये टॉप डाऊन अप्रोच वापरा किंवा बॉटम अप. आता डिवाइड अँड कॉन्कर ही कंपल्सरी रिकर्सिव्ह आहे, पण डायनॅमिक प्रोग्रामिंग ही नॉन रिकर्सिव्हली तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट काय, इट डज मोर वर्क ऑन सब प्रॉब्लेम्स अँड हेन्स हॅज मोर टाइम कन्झम्पशन. आणि याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एकदाच तो सब प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, सारखा सॉल्व्ह करणार आहे, त्याचा रिझल्ट स्टोअर करणार आहे. डिवाइड कॉन्कर काय वापरतो? टॉप डाऊन अप्रोच. डायनॅमिक प्रोग्रामिंग बॉटम अप अप्रोच. ठीक आहे, सब प्रॉब्लेम्स जे आहेत डिवाइड कॉन्कर मध्ये ते इंडिपेंडेंट असतात, आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये ते इंटरडिपेंडेंट आहेत, सो दॅट यू कॅन यूज द रिझल्ट ऑफ सब प्रॉब्लेम्स टू सॉल्व द फायनल प्रॉब्लेम. ह्याचं एक्झाम्पल काय बघा, मर्ज सॉर्ट, बायनरी सॉर्ट, आणि ह्याचं काय आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन प्रॉब्लेम. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये काय येतोय? कारण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ज्या इंटरमिजिएट टर्म्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात त्या तुम्हाला पुढे यूज करायच्या आहेत, त्यामुळं तो प्रॉब्लेम हा तुमचा डायनॅमिक प्रोग्रामिंग मध्ये येतो. 6 पॉइंट्स लिहिले तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. As it is. समजलं इथपर्यंत डायनॅमिक प्रोग्रामिंग? ओके, हॅलो हॅलो प्राची, निशा, बेसिक कन्सेप्ट समजली डायनॅमिक प्रोग्रामिंगची? नेक्स्ट लेक्चरला आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आणि दुसरा जो त्याचा पुढचा पॉइंट आहे तो घेणार आहोत. इंट्रोडक्टरी तुम्हाला डायनॅमिक प्रोग्रामिंग समजलेलं आहे. सगळ्यांनी असाइनमेंट आता अपलोड 2 दिवसात करायची आहे. ठीक आहे, मी चेक करणार आहे प्रत्येकाचे असाइनमेंट. ओके, तुमचं आता लेक्चर मॅडमचं होईल. आपल्या ह्या मोरे मॅडमचं लेक्चर आहे. मी दिलेल्या सगळ्या असाइनमेंट मिळाल्यात. पहिल्या 2 चॅप्टर वर असाइनमेंट दिल्या होत्या मी प्राची. येस मॅम, दिलेल्या दिल्यात ना त्या दोनही चॅप्टरच्या असाइनमेंट. फोटो काढायचे आणि अपलोड करायचे. मी गुगल क्लासरूमला 4 असाइनमेंट अपलोड करते, प्रॅक्टिकलची जर्नलची असाइनमेंट पण करते, आणि तुमची जी केस स्टडी सांगितलेली होती मी 10 ती पण अपलोड करते. त्याला तुम्ही आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, समजलं? ओके, ठीक आहे, विल स्टॉप फॉर टुडे. Okay.
नेक्स्ट लेक्चर मोरे मॅडमचं आहे ते घेतील. ओके शाल आय स्टॉप. काही क्वेरीज आहेत का? अनिकेत, श्रोती, एनी क्वेरीज? अंकिता? ओके थँक्यू. बाय, हॅव अ नाईस डे.